हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकड्याचा झणझणीत असा रसा। खेकड्याचा रसा बनवण्यासाठी मी आधी गोडा मसाला तयार करून घेतलेला आहे। हे दोन वाट्या खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे, दोन मोठे कांदे, बडीशेप, काळी मिरी, धना, लवंग, दालचिनी, दगडी फूल, चक्री फूल आणि एक मोठी वेलची, अशा प्रकारे सगळं भाजून मी हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। मसाला तयार करून ठेवल्यानंतर हे बघा, हे खेकडे आहेत, हे जवळजवळ 1 किलो खेकडे आहेत, नदीतले खेकडे आहेत। मी गावी आली होती तेव्हा हे छान बघा ताजे अजूनही हलके होते। सो हे खेकडे मी आता साफ करते। हे जे खेकड्यांचे मोठे अंगडे असतात त्याला नांगे बोलतात, आंगडे बोलतात, ते मोठे नांगे हे बऱ्यापैकी मला त्या खेकडेवाल्याने तोडून दिलेले होते आणि हे छोटे आहेत ते मी तोडलेले आहेत आणि हे उघडत आहे। बघा, साफ करण्यासाठी आपल्याला बोटाने जमत नाही, सो मी चमच्याचा आधार घेऊन हे साफ करते। कशा प्रकारे करते ते व्यवस्थित बघा, अगदी इझिली आपल्याला खेकडा असा व्यवस्थित पाटची जी पाट असते खेकड्याची त्याच्यापासून मधला भाग त्याला वेगळा करता येतं। छान भरलेले खेकडे मला मिळाले होते ते, त्यानंतर हे सगळे साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मोठे अंगडे वेगळे, ह्या नांग्या छोट्या छोट्या आणि मधला भाग हा पेदा, हे सगळं व्यवस्थित मी वेगवेगळं बघा ताटामध्ये कसं ठेवून घेतलं आहे। त्यानंतर या छोट्या ज्या नांग्या असतात त्या मी मिक्सरमधून बारीक करून घेते। सो मिक्सरमध्ये पाणी घालून हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। ही माझ्या आईची रेसिपी आहे, आधी आमच्याकडे हे पाट्यावरती वाटलं जायचं, सो आता आम्ही मिक्सरमध्ये वाटतो। सो पाणी जेवढं आपल्याला हवं थोडं मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। पेस्ट करून झाल्यानंतर मी बघा हे पाणी हलवत हलवत हळूहळू एका बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे ज्या कपच्या असतात कडक भाग जो असतो राहिलेला तो मागे राहतो पूर्णपणे आणि ते फक्त पाणी आणि त्याचा जो अर्क निघतो वाटल्यानंतरचा तो हळूहळू पुढे, बघा कसं मी हलवत पुढे पुढे घेते आहे पाटी, ते बारीक त्याचा जे कडक भाग आहे तो राहिलेला आहे मिक्सरमध्ये। अशा प्रकारे व्यवस्थित ते मी पाणी काढून घेतलंय। आता टोपामध्ये छानपैकी 2 पळी असं तेल टाकले, छोट्या पळ्यात माझ्या। त्याच्यानंतर लाल तिखट, तेल तिखट हे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता। मी इथे 2 ते 3 चमचे टोटली टाकले, आमच्याकडे झणझणीत आवडतं म्हणून हा रस्साही आपला चांगला झणझणीत होणार आहे। हळद टाकली आहे, धना पावडर हे तेलामध्ये टाकले तापलेल्या आणि त्याच्यानंतर हा जो मी मसाला केला होता हा जास्तचा केला होता मसाला, त्यातला मी अर्धा मसाला टाकते। छान पैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा मसाला। आठ ते दहा वाट्या आरामशीर ह्याच्या एवढ्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे सार होऊन जातो आणि घट्ट सार होतो। कसा होतो तो बघा हळूहळू तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर मसाला परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे मोठे आंगडे आणि मधला भाग जो खेकड्यांचा आहे तो टाकलेला आहे। तेही व्यवस्थित पहिलं त्या मसाल्यामध्ये परतवून घ्या, सगळ्या बाजूने मसाला लागून घेऊ द्या खेकड्यांना। गॅसची फ्लेम मध्यम आहे माझ्या आणि मी सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला खेकड्यामध्ये।
आता जे पाणी आपण त्या छोट्या नांग्यांचं जे पाणी होतं परत मी ते हळूहळू असं हलवत, एकदम पटकन ओतत नाहीये बघा, कारण अजूनही जे काही कपचा म्हणजे जो कडक भाग राहिलेला असेल तोही मागे राहील याच्यामध्ये, म्हणून ते हळूहळू ओतत जायचं। अशा प्रकारे तुम्ही खेकड्यांचा सार केला ना, बिनकुल तुमचा सार फुटणार नाही, व्यवस्थित एकदम होतो सार। आता हे पाणी टाकून पुन्हा मी त्या खेकड्यांमध्ये हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेते। चव खूप सुंदर येते हे वाटलेलं पाणी टाकल्यामुळे खेकड्याला, आणि रस्साही खूप दाटसर असा होतो। व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी, त्यानंतर थोडा वेळ झाकून एक 5-1 मिनिटं उकळी येईपर्यंत मी शिजवून घेतलं त्याला, आणि मग त्याच्यानंतर अंदाजे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं। तिखट मीठ ह्याचं प्रमाण नेहमी तुमच्या घरी कशा प्रकारे खाल्लं जातं, जास्त तिखट खाल्लं जातं, कमी तिखट खाल्लं जातं, त्याप्रमाणे तुम्ही त्या सारामध्ये टाकत जा। व्यवस्थित आता मिक्स करून घेतलंय, त्याच्यानंतर हे मी थोडंसं कोमट पाणी, थोडं पाणी कोमट करून त्याच्यामध्ये टाकते। थोडं कोमट पाणी करून टाकलं की सार मिळून येतो, एकजीव होतो, आणि वरती कट जो आपल्या रश्याला पाहिजे तोही छान येतो। एक 10-15 मिनिटं मी तसंच आता न झाकता ते कालवण शिजवून देत आहे रस्सा, तो छान बघा उकळी येते त्याला, एक सुंदर वास सुटतोय, आपला रस्सा तयार होतोय। सो आपला 10 ते 15 मिनिटांनंतर बघा चांगली उकळी आली आहे आणि झणझणीत असा आपला रस्सा तयार आहे। सो छान पैकी रस्सा आपला तयार आहे, तो नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।